महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वर्ष वयाच्या महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात सरकारच्या वतीने जमा करण्यात येणार आहेत. त्याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने राज्यातील महिलांना विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महिलांचा विमा काढून त्या रकमेचा खर्च राष्ट्रवादी करणार असल्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. येत्या रक्षाबंधनच्या दिवशी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सम्राट डोंगरदेवे यांच्या नेतृत्वात यांनी सुरक्षा कवच घेऊन भाऊ येतो बहिणीच्या भेटीला या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन 19 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या भव्य दिव्य मंडपाचे भूमिपूजन तेजस्विनी बारबदे, प्रदेश प्रवक्ते शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील 5000 महिलांना विमा सुरक्षा कवच प्रदान करून रक्षाबंधन निमित्त राखीची भेट देण्यात येत आहे. सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी स्थानिक जिल्हा परिषद माध्यमिक लाल शाळा क्रीडांगण छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन जयवंतराव पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पार्टी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनिल देशमुख, अध्यक्ष सुमनताई गावंडे, जिल्हा परिषद सदस्य दगड पारवा हे मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला निलेश लंके खासदार दक्षिण नगर, अमर काळे खासदार वर्धा, मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष युवक गुलाबराव गावंडे, संतोष कोरपे अध्यक्ष अकोला कोऑपरेटिव्ह बँक, भैयासाहेब तिडके, आशाताई मिरगे, राष्ट्रीय सरचिटणीस पांडुरंग ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, अकोला. आगामी 19 तारखेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मी जयंत पाटील यांचं मुर्तिजापूर आगमन होणार आहे. तुमचं काय पार्श्वभूमी असणार आहे याची? 19 तारखेला राखी पौर्णिमेचा उत्सव आहे आणि भाऊ येतोय भेटीला हा कन्सेप्ट घेत आमचे सहकारी बंधू सम्राट दादा डोंगरदेवे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील साहेब आणि माजी मंत्री अनिलबाबू देशमुख दोघेही जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सम्राट दादांच्या या संकल्पनेतून एक बहिणींसाठी भेट या दिवशी आयोजित केली आहे. बहिणींना विमा काढून देण्याची मोठी भेट ते देतात. लाडकी बहीण ही जी योजना राज्यात राबवली जाते आहे सरकारने, ती योजना बऱ्यापैकी फसवी आहे असं समोर येतं आहे. आणि या योजनेच्या समोर एकदम कॉन्क्रीट, एकदम ओरिजिनल असं बहिणींसाठी काहीतरी भेट देण्याचं नियोजन इथे सम्राट दादांनी केलेलं आहे. आम्ही पक्षातर्फे या त्यांच्या गोष्टीचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्यासोबत आम्ही कायम आहोत. त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कायम त्यांना सहकार्य करू अशी भावना इथे व्यक्त करतो. लाडकी बहीण योजना ही जी शासनातर्फे सुरू करण्यात आलेली आहे, मुहूर्तांच्या ठिकाणी बोलल्या जात आहे की ही फक्त विधानसभेपुरतीच आहे, काय सांगू शकता? हो, ही बिलकुल विधानसभा 2 महिन्यानंतर ही योजना कुठे जाईल, कारण सरकारच्या तिजोरीत पैसा किती आहे हे अर्थमंत्र्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे तो पैसा किती राहणार आहे, काय होणार आहे, किती फसवा आहे हे त्यांना माहिती आहे. बहिणींनी या आमिषाला बळी पडू नये असं मला वाटतं. बहिणींनी या 1500 रुपयांच्या आमिषाला बळी पडण्यापेक्षा भविष्यात आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी जे काही योग्य आहे ते निर्णय घ्यावे. आणि महाराष्ट्रातल्या बहिणी सुज्ञ आहेत, महाराष्ट्रातल्या महिला फार सुज्ञ आहेत, त्या अशा फसव्या योजनांना कधी बळी पडणार नाही.